जिसने देश बनाया है उनका ही नाम आप खत्म करना चाहते हैं, इसलिए हो रहा है सब। और क्या बोल सकता हूँ सर, ममता बनर्जी का स्टेटमेंट आया है कि अगर कांग्रेस सीपीएम के साथ जाती है लोकसभा में तो ममता बनर्जी सपोर्ट नहीं करेंगे कांग्रेस साथ, सीपीएम के साथ, सीपीएम के साथ उनका स्टेट का मामला। हाँ, आप 23 तारीख को पटना में जो ऑल पार्टी की मीटिंग है हमारी, हमारे ऑल पार्टी, उसमें अगर ये मुद्दा चर्चा में आता है तो उसका उपरांत चर्चा है। गेल्या 3 महिन्यापासून या देशातल्या सीमेवरचे एक महत्वाचं राज्य मणिपूर हे पूर्णपणे हिंसेच्या आगीमध्ये भडकलेलं दिसतं। शेकडो लोकांचं त्या हिंसाचारामध्ये मृत्यू झाला, गोळीबारात मृत्यू झाला। आमदार त्या राज्याचे मंत्री इतकंच काय तर काल परवा केंद्राचे विदेश राज्यमंत्री सिंग आरएन सिंग यांचं सुद्धा घर जाळण्यात आलं। हा काय प्रकार आहे? हजारो लोकांचं पलायन आहे, पलायन सुरू झालं आहे, निर्वासित झाले लोक काश्मीरप्रमाणेच, जसे काश्मीरातले लोक निर्वासित झालेले आहेत त्याप्रमाणे मणिपूरचे सुद्धा लोक हे निर्वासित झालेले आहेत। ते सुद्धा हिंदूच आहेत, ते हिंदू आहेत मोठ्या प्रमाणात। गृह मंत्रालयाचं अपयश आहे, प्रधानमंत्री मोदीजी हे अमेरिकेत जायच्या तयारीत आहेत, त्यांची जोरात तयारी सुरू आहे अमेरिकेत जाऊन शक्ती प्रदर्शन करण्याची। पण आपल्या एका देशात सीमेवरचे एक राज्य अशा प्रकारे जळत आहे, हिंसाचार सुरू आहे, लोक मारले जात आहेत, उग्रवादी घुसले आहेत 100 ते नियंत्रणात येत नाही, त्यांच्यावर आपण शब्द बोलत नाही, गृहमंत्री काही बोलायला तयार नाही, गृह मंत्रालयाकडून काही माहिती येत नाही। मला असं वाटतं या राज्यामध्ये त्यांना हिंदू मुसलमान हा झगडा करता येत नाही, काही राजकारण करता येत नाही काश्मीरप्रमाणे, आणि म्हणून ते मणिपूरवरती कपतात। मी आपल्याला असं म्हणतोय की कालपासून मणिपूरमध्ये 100 जास्त नवे अतिरेकी उठलेले आहेत आणि त्यांच्याकडे सीमेपलीकडून अत्याधुनिक शस्त्र आलेले आहेत। मग ती शस्त्र चीनकडून आली आहेत का, म्यानमारमधून आली आहेत का, या संदर्भात आम्हाला माहिती नाही। तुमची चीनशी लढण्याची ताकद नाही म्हणून तुम्ही मणिपूरमध्ये हस्तक्षेप करत नाही। मणिपूरमध्ये घुसलेल्या अतिरेक्यांना चीनची मदत, हे कुठून येत आहे काय येत आहे? ज्या पद्धतीनं तुम्ही पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करता तसा चीनवर करण्याची हिम्मत आहे का तर सांगा। बीजेपी के खिलाफ लड़ रही है लेकिन अजित पवार के बयान बहुत सवाल उठाते हैं। उन्होंने कहा कि वाजपेयी की सरकार को भी बहुमत नहीं मिल पाता था जैसा मोदी सरकार को मिलता है। मोदी और अमित शाह करिश्माई नेता हैं, देश के बड़े नेता हैं। उनके इस बयान को आप कैसे देखते हैं सर? मैं उस बयान की तरफ देखता नहीं, उनके व्यक्तिगत मत है, शरद पवार साहब की राय ऐसी नहीं हो सकती। देखिए जरूर मैंने पहले भी कहा मोदी देश के प्रधानमंत्री है और आज वो लोकप्रिय नेता है उनके पार्टी के, उनके लोग उनको विश्वगुरु मानते हैं, उनके लोग उनको विश्वगुरु मानते हैं। उसका मतलब देश के लोगों के ऊपर दबाव नहीं है कि आप भी मानो, जो लोग मानते हैं तो मानने दो। आप कह रहे हैं अजित पवार पर भी दबाव इस बात का? मैं नहीं बोल रहा हूँ, आप बोल रहे हैं। नमस्कार, मैं हूं मानक गुप्ता। अगर आपको हमारा ये वीडियो पसंद आया हो तो इसे लाइक और शेयर जरूर करें और हां, हमें सब्सक्राइब और फॉलो करना ना भूलें ताकि आप देश और दुनिया की कोई खबर मिस ना करें। तो जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए न्यूज़ 24।